आपण बघत सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते तर आपण सन्मानित करतोय. ओ माय त्यानंतर अनंताशी वल्वी याचा ठिकाण आपण सत्कार आणि सन्मान करतोय. अनंताशी वल्वी आपण पाहतोय आपल्याला इथे मैदान उपलब्ध करून दिले गेलंय. प्रकाश वल्वी जर आले असतील तर त्यांना विनंती असेल की आमच्या व्यापीड आज वरती या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. प्रकाश वल्वी त्यानंतर गुरुनाथची वल्वी जर आपण जर आला असेल तर आपण देखील या, आपला देखील सत्कार आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर विजय बरफ यांचा देखील आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर त्याने देखील हा सत्कार आणि सन्मान स्वीकारावा. तर विषय बरफ याचा देखील आपण सत्कार आणि सन्मान करतोय. नक्कीच या ग्राउंड साठी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला भरपूर सहकार्य आलंय. मध्ये हात जुने जाणते खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर विजय बरफ त्यांचा आपण सत्कार आणि सन्मान करतोय. तर मॅच आपण स्टार्ट करतोय. संतोष कोम स्ट्राइक वरती नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतो आपण. अजित माळी पहिलाच बॉल हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता. झेल ड्रॉप झालाय, जीवनदान दिलं गेलंय संतोष कोम याला. मला वाटतंय मागचा सामना बघितला नसेल न्यू बॉवीज नागली टीमनं. तीन झेल सुटले होते संतोष कोम याचे आणि त्यानंतर त्याने केलेला विध्वंसक रूप धारण केलेलं होतं आणि आपल्या संघाला त्याने सामना देखील जिंकून दिला होता. अवलेस फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. विकास वल्वी वेगाने आलाय, दोन डावा घेण्याची संधी आहे. बघा चपलाई दाखवलाय, जबरदस्त रन इन बिटवीन द विकेट्स. यस, दोन्ही खेळाडूंसाठी दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. चंडावेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये विकास वल्वी. आपण पाहतोय महिला मंडळ महिला वर्ग यांचा इथे सत्कार सन्मान करतला जातोय. बघतोय घरची त्यांना काम आहेत. नक्कीच वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्या होत्या. आता मग त्यांना घरी देखील जायचं आहे. तर त्यांचा सत्कार इथे पुष्पगुच्छ देऊन केला जातोय. आपण पाहतोय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. बघा महिला वर्ग बचत गट बामणगाव त्यांचा पाहतोय आदर सत्कार केला जातो या स्पर्धेमध्ये. पाहतोय विराट वेळ करून घरची कामं टाकून नक्कीच या स्पर्धेच्या तिथे हजेरी लावली होती आणि पाठोपाठ त्याचा आदर सत्कार हा केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, जजमेंट चुकला गेलाय आणि झेल धरतीला दान. पाहतोय एक छायाचित्र घेतलं जात आहे आपला महिला वर्ग महिला बचत गट. दोन धावा आपण पाहतोय तरुण पूर्ण केला गेला, पुन्हा एकदा जीवनदान दिला गेलाय. बघा संतोष कोम याला जेवढे जीवनदान देतील तेवढे जीवनदान त्याला तुम्हाला महागात पडू शकतात. कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं भानुदासजी जाधव आणि गोवर्धनजी लाबडे यांचे आगमन झालंय. तर मी त्यांना विनंती करतोय की आमच्या व्यापीडाज वरते या, आपलं हार्दिक स्वागत आहे.
अनुदाशी जाधव आणि पावनेशी जाधव मध्ये कृषी मित्र एस दाफलकावरती धावा लागली आता म्हणजे 8 धावा षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाफलकावरती 8 धावा आपण पाहतो दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक एखादा खेळाडू करतोय तर मनोहर बसवात मॅन फॉर्म खाडी यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस जाहीर झालाय सॉरी 1000 रुपयाचा बक्षीस जाहीर झालाय विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक मनोहर बसवात यांच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस त्यानंतर कैलास भोईर यांच्याकडून देखील पाहतो संतोष कोळंब साठी बक्षीस जाहीर झालंय षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस ऑनसाइटला हवेमध्ये चेंडू शतरक्षक यावेळेस मात्र झेल पकडतो अजित माळी याची खेळी संपुष्टात फलंदाज मात तर दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक एखादा खेळाडू घेतोय तर विकेट शॉट मात्र मॅन फॉर्म खाडी याच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस इथे जाहीर झालाय पहिलाच बॉल हवेमध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली आणखी एक फलंदाज बाद बॅक टू बॅक दोन विकेट्स हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज विकास वळवे कमांडिंग आहे डीचे विश्रांतीसाठी गेलाय तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आत मध्ये दहा फलकावरती धावा लागल्या ते 8 दुसरा सेमी फायनल आपण पाहतोय टायगर स्पोर्ट बीबी पाडा आणि न्यू बॉईज नागे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन विकेट हॅट्रिक्स पूर्ण झाल्यात आपण पाहतोय ओमसाई नागले 444 या संघाच्या गोलंदाजाने त्या दोन हॅट्रिक्स पूर्ण केल्या होत्या एका मॅच मध्ये आझाद वलवी यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती त्यानंतर तुळशीदास बीच याने देखील हॅट्रिक पूर्ण केली होती त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा नागलीगावचा एक सितारा हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय तो म्हणजे विकास वलवी आणि हॅट्रिक साठी विकी शेठ माद्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस मध्ये विकेट जी असो या षटकारांची हॅट्रिक बॉल चेंडूला कट केलाय चेंडूला एक कव्हर पॉइंट मध्ये मुकेश बीज स्वतःला पूर्णपणे झोकून देतोय मात्र दोन धावा थांबवू शकलेला नाहीये दोन धावा पूर्ण या दोन धावीने दहा फलक आता मात्र दोन अंकामध्ये प्रवेश करतोय 10 धावा फुलटॉस बार कव्हरेज अक्षय बीच स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं डायरेक्ट हिट झाला होता मात्र सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचतोय पकडा कॅच जिंका मॅच टेक द कॅच विन द मॅच ए
प्लस तुकाराम धड़गे यांच्याकडून 100 तासा बक्षीस इथे आलेला आहे। उमेश बीज यांनी आपण बघतो झेल पकडला होता त्या झेल साडी हे बक्षीस आलेला आहे। आज नक्कीच बक्षिसांचं वर्षाव आपल्याला होताना पाहायला मिळतो। अवलेशन डावे मध्ये झेल होण्याची दाट शक्यता पकडला गेलाय। बिग ब्लो मोठा वासा मोठा हादरा संतोष कुम दाट मिळतं गाव गावाच्या थँक्यू तुझी बाउंड्री पण लक्ष द्यायचं आहे। आपली गुरु मदरच्या आतमध्ये जायत ते थोडेसे मदरच्या बाहेर ढकलायचे आहेत। बाउंड्री प्रेक्षक बोलू पहिला आपल्या घराकडे चाललेला आहे त्यांना आपला रस्ता दाखवा मैदानाच्या बाहेरशी त्यांना रस्ता दाखवा। तर संतोष कोम आपण पाहतोय टायगर स्पोर्ट भीवपाडा या टीम साठी आपण पाहतोय इथे बक्षीस जाहीर झालंय। भानुदासजी मुकादम कृषी मित्र सॉरी भानुदासजी जाधव अपवाद कृषी मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून षटकार किंवा चौकार साठी पाहतो 100 तास बक्षीस इथे जाहीर झालंय। तर आपण पाहतोय प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारला 200 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय। अवलेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आलेला नाहीये। तर शेवटचा चेंडू होतोय निर्धाव डॉट बॉल षटक संपलं दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। आपण पाहतो दुसरा सेमीफायनल पाहुण्यांच्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे युट्यूब वरती उशिराने प्रेक्षक जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना टायगर स्पोर्ट भीमपाडा डी बॉईज नागले दुसरा सेमीफायनल। आपण आकाश ज्यूस सेंटरशी आपण संपर्क साधा वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव आपल्यासाठी आकाश ज्यूस सेंटर यांच्याकडून उसाचा रस देण्यात येईल। आपण आकाश ज्यूस सेंटरशी आपण संपर्क साधायचा आहे। तर शेवटचा षटक मारायचा आहे उमेश बीज बॉलिंग मार्क वरती अनुभवी गोलंदाज अनुभवाचा भंडार आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतंय ते म्हणजे उमेश बीज। पहिलाच बॉल युमेस आय विल बी डेफिनेटली हिट फलंदाज बाद रवि सरपंच हिरोला पडतोय भारी थँक्यू डीजे उमेश बीज अनुभवाचा भंडार त्यांच्याकडे अनुभव आहे भरपूर वर्ष पवदया त्याने क्रिकेटचा एक काल गाजवलाय। त्यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिल्याच बॉल वरती साईनाथ भोईर याची दांडी गोल केली गेली। आपण पाहतोय टायगर स्पोर्ट भीमपाडा न्यू बॉईज नागले भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत मात्र त्या सामन्यांमध्ये जर बघितलं तर टायगर स्पोर्ट भीमपाडा संघाचं भरपूर वर्चस्व राहिलं होतं। नक्कीच वसपा करण्याची संधी आहे ती म्हणजे न्यू बॉईज नागले या टीमला। फुलटॉस बॉल होता फायदा उचलता आलेला नाहीये बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल या एका धावण्याशी धाव फलक 12 या धावसंख्येवरती। आपण पाहतोय भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत आणि त्या सामन्याचा जर विचार केला तर टायगर स्पोर्ट भीमपाडा संघाचं वर्चस्व राहिलंय
आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतो टायगर स्पोर्ट विवाडा. चेंडू विकेट किपरच्या मागे, चेंडू आउट फील्ड मध्ये अडत नाहीये, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार, नशिबाचा चौकार. थँक्यू चौकाराला. आणि या चौकारासाठी कृषी मित्र भानुदासजी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा झालंय. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार आपण पाहतोय. या चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस इथे आलंय जितेंद्र माळीयाला. साइडला हा देखील सीमारेषा बाजूने चाललाय. शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय. दोन धावा पूर्ण, तिसरे धावेचा प्रयत्न झालाय. थ्रो होईल तोपर्यंत तीन धावा वेगाने कम्प्लीट केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. या तीन धावेशी धावफल जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती 19 धावा. दोन बॉल अद्याप बाकी आहेत. त्यावेळेस आपण चेंडूला सोडून दिले गेलाय. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू आताला गेलाय. व्हाइट बॉल, लक्षात घ्या पट्टीवरती जरी बॉल पडला तरी तो व्हाइटच असेल, पट्टीच्या जर बाहेर जर चेंडू पडला तर तो नो असेल. खोलवर टप्प्याचा हा बॉल चेंडूला घेऊन कळेल लॉग ऑन क्षेत्रामध्ये. शतरक्षक वेगाने आलाय विकास वल्वी. दोन धावा पूर्ण, या दोन धावीने धाव फलक 22 धावसंख्येवरती 22 22 धावा. धाव फलक एक सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा बॉल, त्यामुळे अपील झालाय, अपील फेटाळ लावली गेली. एक धाव कम्प्लीट झालाय, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. आणि काय झालंय तर दोन धावा. तुम्हाला फलंदाजाला बाद करायचं असेल तर बेल्स तुम्हाला खाली पाडाव्या लागतील. बेल्स खाली पडल्या नव्हत्या आणि आपण पाहतोय चालाकी दाखवली कल्पेश कोटावले याने. दोन धावा पूर्ण. चेंडू हातामध्ये आला होता, चेंडू फक्त वेस्टर्न लाभला गेला, मात्र वेस्टर्न वरून बेल्स खाली पडलेले नाहीये. तेच कारण दोन धावा या ग्रहा धरल्या जातील. दोन धावा कम्प्लीट, दोन धावेशी धाव फलक 24 धावा, 25 धावांचं टार्गेट. टायगर स्पोर्ट भीमवाडा, आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे.
तर थोडासा स्पीड अप करायचा आहे, दोन्ही संघाला विनंती असेल फायनलचा सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. तर 24 धावांचा फलकावरती 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. आणखीन काही मान्यवरांचं ते आगमन होतोय, आपण पाहतोया. आज दरम्यान आपण पाहतोय जितू दादा गवळी यांचं आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय पायगाव गावचे सुपुत्र उद्योगपती आहेत जितू दादा गवळी, त्यांचं इथं आगमन झालंय. आणखीन काही मान्यवर आहेत. तर 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. अबुलेन्स कव्हरेज मध्ये चेंडू ठेवला आहे. कृष्णा तालुक्या क्षेत्रामध्ये एक धाव कम्प्लीट केली जात आहे. याच दरम्यान पाहतो आपण शिवसेनेचे, आपण पाहतो रमेश इतरे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतो जितू दादा गवळी, त्यानंतर रमेश इतरे बँड फ्रॉम खारबाव, त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पुढचा बॉल अबुलेन्स चेंडूला सोडून दिला गेलाय. पंच इंटरेस्टेड आहेत या बॉल वरती. व्हाइट बॉल, दहा फलक 3 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. त्यानंतर आपण पाहतो नितीन शिव पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतो सरपंच व माजी सभापती चषक 2023 हा शेवटचा दिवस. आपण पाहतोय दुसरा सेमीफायनल. अबुलेन्स कोलर टप्प्याचा बॉल चेंडूला खेळून काढला ऑन साइट ला. शत्ररक्षक होता मात्र आपण पाहतोय चपळाईने 2 धावा या कम्प्लीट केल्या गेल्यात. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट भीमपाडा सेमीफायनल मध्ये खेळतोय आणि टायगर स्पोर्ट भीमपाडासाठी साजन कोम यांच्याकडून 15 टी शर्ट हे स्पॉन्सर दिले गेलेत. साजन कोम यांच्याकडून 15 टी शर्ट दिले जातील टायगर स्पोर्ट भीमपाडा या टीमला. दुसरा सेमीफायनल 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. एक माफक आव्हान आहे, 8.33 च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. आणि आतापर्यंत आपण पाहतोय बॉल टाकून झाले ते 4, दहा फलकावरती धावा लागल्या त्या 5. पुढे सहसा खेळण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर यामुळे हाताला गेलाय. डॉट बॉल आणि या डॉट बॉलने थोडस प्रेशर वाढलं जाईल. आपण पाहतोय भरपूर गेलाय दोन संघ आमने सामने आलेत, मात्र वर्चस्व राहिलंय ते म्हणजे टायगर स्पोर्ट भीमपाडा या टीमचं. आणि ते वर्चस्व हटवायचं असेल तर निवडून नागेला टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या तरी थोडासा दडपणामध्ये जातो. यावेळेस चेंडूला टीम काढलाय, बॅटची अलकीसी एज घेतली गेली होती. गळी क्षेत्रामध्ये शत्ररक्षक प्रेम जाधव, खराब शत्ररक्षण झालंय. 2 धावा या कम्प्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन बसवली होती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. थोडासा स्पीडअप करायचा, धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 7 धावा. आणखीन विजयासाठी जर आणखीन 18 धावींची गरज आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 18 धावा या पूर्ण करायच्या असतील.
विकेट च्या हॅट्रिक साठी कैलास भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. तर 12 बॉल आणि विजया साडी 18 धावांची गरज. प्रेम जाधव पहिलाच बॉल आपण पाहतोय उचली घेणारा डोक्याच्या वरून हा चेंडू गेलाय. तेच कारण आपण पाहतोय व्हाईट बॉल. यस डोक्याच्या वरून जर चेंडू गेला तर व्हाईट असेल. वन फॉर द ओव्हर व्हाईट बॉल. यस कारण डोक्याच्या वरून हा चेंडू गेलाय. चांगला डिसिजन. वन फॉर द ओव्हर. आणखीन जर बाउन्सर आला तर दंडित केला जाईल. एज घेतली गेलाय. साईनाथ भोईर. साईनाथ भोईरच्या डोक्यावर हा चेंडू आलाय. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट झालाय. दोन धावा पूर्ण. या दोन धावेने दाखवला आता मात्र जाऊन पोहोचले होते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. तर 10 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा उचली घेणारा बॉल. नो बॉल. नो चेंडू. दहा फलक आपण पाहतोय 11 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कारण वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा आला होता आणि हा दुसरा बाउन्सर आताला गेलाय. तेच कारण पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल. उघडे डोळे पहा हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव ही कम्प्लीट केली जाईल. या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 या धावसंख्येवरती. तर 12 धावा धाव फलकावरती चेंडू टाकून झाले आतापर्यंत. दोन 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रेम जाधव दुसरे षटक हातण्यासाठी आपण बॉलिंग मारते पाहतोय. पहिला बॉल वाईड. दुसरा चेंडू दोन धावा. तिसरा चेंडू नो. आणि चौथा चेंडू सिंगल. आणखीन 4 चेंडू बाकी असतील. रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्सचा फटका म्हणजे आत्मघाती फटका म्हणून ओळखला जातो क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पुढचा बॉल धाव फलक आपण पाहतोय. 12 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अवलेसा चेंडूला कट केलाय. चेंडू गॅप मध्ये वेगळा निघून चाललाय. विलास जाधव चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं शतरक्षण. दोन धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. या तीन धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले होती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 4. आणखीन 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 25 धावांचं टार्गेट. आणखीन 10 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये. जितू मारे. खराब शतरक्षण. चेंडू धावतोय. चेंडू पळतोय पळतोय आणि पळतोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. तर या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19 धावसंख्येवरती. आणखीन 6 धावांची गरज. 7 बॉल आणि विजया साडी. 6 धावांची गरज. पाय संघाचा कॅप्टन सज्ज राहायचा टॉस करण्यासाठी. आपल्या एकदा बॅटची एज किती जाते. चेंडू वेगाने येतो. आणखीन एक नशिबाजा चौकार. 4 धावा. रवी सरपंच गिरोला पडतोय पाणी. यस थँक्यू. 2 धावांची गरज आहे. स्पीडअप करायचा आहे. टार्गेट स्पोर्ट भिवाडा आम्हाला सहकार्य करा. काराय स्पोर्ट पाहे
आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्या. सहा बॉल आणि विजयासाठी दोन धावांची गरज आहे. सहा बॉल आणि विजयासाठी दोन धावा. दाफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 23 धावा. आणखीन दोन धावांची गरज. रोहित साध्वी कट करण्याचा प्रयत्न. अपील आणि फलंदाज बाद. देवानंद वल्वी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. दोन धावांची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट. रोहित साध्वी कम बॅक करू शकतो. मला आठवतं जयपचरंग स्पोर्ट पांडला पाडाचं मैदान एका ओव्हर मध्ये 5 विकेट त्याने घेतल्या होत्या आणि त्याने विकेटने सुरुवात केली. विकेट टेकर गोलंदाज आहे. थोडासा स्पीडअप करायचा आहे. फायनलचा सामना, फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की आम्हाला वेल्याबेव सहकार्य करा. सफल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात. डॉट बॉल. आता मात्र 4 बॉल आणि 2 धावांची गरज. 4 बॉल विजयासाठी 2 धावा. 25 धावांचं टार्गेट. 23 धावा फलकावरती लागल्यात. आणखीन 2 धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. अवलेस कट केलंय. विजयी 2 धावा मिळतील का कि 4 मिळतील. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार. 4 धावा स्वीकार. यस थँक्यू. थँक्यू विजय. कॅप्टन पाठवून द्या. यस कॅप्टन संजय सुरंदा आपण या. यस आपण टॉस करण्यासाठी यायचंय तर आपण टॉस करतोय. यस कॅप्टन आपण या त्वरित या. 2 ओव्हरचा मॅच असेल. 2 असतील तर मी विनंती करतोय जितू दादांना विनंती करतोय की आपल्या शब्द असते या फायनल मॅच चा आपण टॉस करा. यस आपल्या